नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की ताई आम्हाला बोटनिकची डिझाईन दाखवा किंवा बोटनिक ब्लाऊज साठी पुढे किती घ्यायचं. तर आता मी तुम्हाला इथं बोटनिकचा बॅक साईडचा भाग तयार करून दाखवणार आहे आणि कस्टमरचं मला ब्लाऊज द्यायचंय एक अर्जंटमध्ये. त्याच्यासाठी मी आता पेपर कटिंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला पण ती कटिंग बघून घरच्या घरी ब्लाऊज शिवता येईल. तर बोटनिक ब्लाऊजची बॅक साईड मी तयार करून दाखवते आणि हे बघा, हे कस्टमरचं मेजर आहे, साईज आहे 32. तर 32 छाती आहे आणि पूर्ण उंची 13.5 आहे आणि मागचा गळा आहे तो शिवून 10.5 आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता गळा. तर बोटनिकचा 32 साईजचा गळ्याचा आकार कसा द्यायचा ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कशी वेगळी डिझाईन करायची असेल तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही डिझाईन पण करू शकता. तर हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्वाचा आहे, लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका अजिबात. तर चला आता आपण सुरुवात करूया. आता आपल्याला छाती आहे 32, तर 32चा चौथा भाग काढायचा आहे, म्हणजे एक भाग येतो 8, त्याच्यामध्ये आपल्या 2 इंच शिलाईसाठी. तर अगोदर आपण काय करू, घडी लावून घेऊ. तर हे बघा, 10 ची घडी येते, 8 इंच एक भाग येतो आणि 2 इंच शिलाईसाठी, म्हणजे 8 आणि 8 16 16 32 आणि त्याच्यामध्ये 2 इंच शिलाईसाठी. तर आपल्या 10 ची घडी झाली, ही झाली 10 ची घडी. आता ब्लाऊजची पूर्ण उंची, तर आता पूर्ण उंची इथं बसणार नाही कारण पेपरची उंची कमी आहे. तर हे बघा, पेपरची उंची 13.5 आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला काय करायचं, शिलाईमध्ये घ्यायचंय. तर तुम्ही तुमच्या ब्लाऊज वरती वाढवून घ्यायचंय, जेवढी तुमच्या ब्लाऊजची उंची असेल त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाईसाठी मार्जिन मिळवायचंय. आता इथं मी गळ्याची उंची लावून घेते. आपल्याला गळ्याची उंची लावायची 3.5 इंचाची बोटनिकसाठी आणि गळ्याची रुंदी पण 3.5 इंचाची लावायची बोटनिकसाठी. चौकोन येते परफेक्ट आले पाहिजे. तर आता त्याच्यानंतर आपल्याला गळ्याची पूर्ण उंची लावायची, तुमचा जो गळा असेल त्या गळ्याची उंची लावायची, त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा शिलाईसाठी. आता 10.5 गळा आहे कस्टमरचा, तर मी इथं 11 घेते. आता इथं गळ्याची रुंदी आपण नेहमीच्या ब्लाऊजला, जो नॉर्मल ब्लाऊज असतो आपण त्याला 2.5 इंचाची रुंदी लावतो. आता आपल्याला बोटनिकची डिझाईन करायची, तुम्हाला डिझाईन किती रुंद ठेवायची, किती डीप ठेवायची किंवा किती नॉर्मल ठेवायची त्याच्या हिशोबाने इथं तुम्हाला गळ्याची रुंदी लावून घ्यायची. आता इथं मी 3.5 इंचाची ठेवते कारण डीप गळा पाहिजे. 3.5 इंच रुंदी झाली आहे गळ्याची आणि ह्या साईडला, म्हणजेच इथं आपल्याला काय करायचंय, 3 इंचाची रुंदी लावून घ्यायची आहे. म्हणजे जो आपला चौकोन आहे 3.5 इंचाचा, त्याच्या खाली आपल्याला 3 इंचाची रुंदी लावून घ्यायची. आता हे अगोदर मी हा चौकोन तयार करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हा 3.5 इंचाचा चौकोन. हा 3.5 इंचाचा चौकोन झाला. आता इथं आपण 3.5 लावले, हे 3.5 इंचाचा चौकोन झालाय, म्हणजे उंची 3.5 आणि रुंदी 3.5. हा चौकोन तयार झाला. नंतर गळ्याची उंची आपण इथून पूर्ण उंची लावली, गळ्याची उंची होती त्याच्यामध्ये 1/2 इंच मिळवलंय आणि हा चौकोन तयार करून घेतलाय. हा 3.5 इंच रुंदीचा आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, इथं 1 इंच उंचीवरती निशान करायचं आणि इथं आपल्याला जी गळ्याची रुंदी आहे, म्हणजेच खालचा चौकोन करण्यासाठी, ती आपल्याला 3 इंचाची ठेवायची. हे बघा, 3 इंचाची. आणि आता आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हा असा क्रॉस चौकोन आलाय, म्हणजे इथं लावलं आपण 3 इंच आणि इथं लावलं आपण 3.5 इंच आणि इथं आपण 1 इंचाची उंची लावलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, याचा आणि याचा मध्य काढायचंय. हा अंतर येतो किती येतो ते बघायचं, निम्म 3.5 येणार आहे. तर 3.5 वरती एक निशान करून घ्यायचंय. आता इथं आपल्याला बाहेरच्या साईडनी, म्हणजे इथं आपल्याला वेगळ्या डिझाईनचा आकार देण्यासाठी आपल्याला इथं काय करायचंय, 1/2 इंच बाहेर द्यायचंय आकार, म्हणजे ह्या लाईनिंग पासून 1/2 इंच आपण बाहेर लावले. तर आता हे 1 इंचाचा आपण जो पॉइंट दिलेला आहे, तर इथं एक लाईन मारून घ्यायची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल असं. हे बघा, म्हणजे ही झाली 1 इंचाची उंची. आता आपल्याला काय करायचंय, इथं 1 इंच रुंदीवरती निशान करून घ्यायचंय आणि आता आपण आकार देऊ. तर हे बघा, आकार देताना काय करायचंय, हा जो पॉइंट आहे असा आकार द्यायचंय आणि हा आकार आहे ह्या आकारावर आणायचंय.
आणि आता आपल्याला हा आकार इथं द्यायचा असा. आता मी मार्करने आकार देते. हे एक वर आणलं, इथून आकार घेतला, एक वर आणला, एक वरून आपल्याला ह्या निम्म्यावरती आणि जो बाहेर आपण अर्धा इंच लावलाय त्याच्यावरती आणायचे. हे पहा अशा प्रकारे हा आकार आलाय. आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला छोटा पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरच आकार द्यायचा आहे, म्हणजे इथं एक वर आला, एक वरून याच्यावर यायचंय आणि हा चौकोन राहिला असता. तर हा झालाय आकार. आणि आता तुम्ही म्हणता की इथं तर हा चौकोन असाच ठेवायचा आपल्याला, तर इथं काय करायचंय, इथं अर्धा इंचावरती एक निशान करायचंय आणि हा तिरका चौकोन करायचा आहे. हे बघा असा. याच्यामध्ये तुम्ही म्हणता की मुंडा कसा काढायचा, तर हे बघा आता शोल्डर आहे ते इथं कस्टमरने शोल्डर सांगितलंय, शोल्डर शिवून 2 इंचाचं ठेवायचंय. तर आपल्याला आता इथं काय करायचंय, 2.5 इंचाचं शोल्डर घ्यायचंय, 2.5 इंचाच. त्यानंतर तुम्हाला मुंड्याची उंची लावायची. आता मुंडा आहे 5.5 इंचाचा आणि ह्या साईडला पण 5.5 इंचाचा लावायचं. म्हणजे इथपर्यंत 10 ची घडी झालीये आणि ही मुंड्याची उंची झाली 5.5 इंचाची. हा चौकोन तयार केलाय आणि हा मुंड्यामध्ये आपल्याला काय करायचंय, बॅक साईडला 1.5 इंचावरती एक निशान करायचंय आणि आकार देऊन घ्यायचंय. अशा प्रकारे आपला बोटणीचा आकार तयार झालाय. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर हे बघा अशा प्रकारे आपला बोटणीचा बॅक साईडचा भाग तयार झालाय आणि आता मी तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा खूप सुंदर अशी बोटणीक बॅकनिक डिझाईन तयार झाली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.